Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आज अद्वैत ममताला आई म्हणाला, 20 वर्ष मी सगळं एवढं पुढे घेऊन आले, पण नेत्रा नेत्रा सगळ्यांना पुन्हा तिथेच घेऊन जाते, तिथेच त्याच ठिकाणी. तुझा नवरा आता माझा आहे. रुपाली काळजी घे बाई स्वतःची, राजाध्यक्षांच्या संपत्तीची काळजी मी घेईन. हॅलो साहेब, तुम्ही ठीक आहात ना? हो, काय झालं? तू माझ्या फोनमुळे झोपेतून उठली आहेस का? सॉरी, ऍक्च्युअली मी खूप लेट फोन केलाय. तू झोप, आपण बोलूयात नंतर मग. नाही नाही नाही, तसं काही नाही. नेत्रा काय झालं, तुझा आवाज असा का येतोय? नाही काही नाही साहेब. काय तुला संकेत आला होता का काही? नाही साहेब, मला जरा स्वप्न पडलं. मी तुला फोन करून झोपेतून उठवेन आणि मग बोर करेन असं स्वप्न पडलं होतं का तुला? नाही, वाईट स्वप्न पडलं होतं. मी वरून उंचावरून खाली पडते असं स्वप्न होतं. तू ममता राजाध्यक्षाचा विचार करत होतीस, राईट? साहेब, तुम्ही असा एकदम ममता मावशींचा विषय कसा काढलात? कारण ममता राजाध्यक्षांनी पण असंच टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सो तू तिचा विचार करत असशील म्हणून तुला असं स्वप्न पडलं. ऍक्च्युली आज दिवसभर मी सुद्धा तिचाच विचार करतोय आणि बाबा सुद्धा टेन्शन मध्ये आहेत खूप. मी आईशी पण बोललो आताच. बाई साहेबांशी काय बोललात या विषयावर? तोच अनिल म्हात्रे, आईचा पहिला नवरा, तो फोटोवाला विषय. खर तर आई खूप डिस्टर्ब झाली, तिला या सगळ्या पास्ट मधल्या गोष्टींबद्दल बोलायचं नाहीये. खर तर बॉडीगार्ड, प्लीज बाबांना फोन करून सांग की तेजसची या विषयावर अजिबात तुम्ही बोलू नका, ते तुझं ऐकतील म्हणून सांगतोय तुला. ऍक्च्युली काय, बाबांना असं वाटतं की तेजसला माहिती असेल काहीतरी, पण आय डोंट थिंक त्याला माहिती असेल याबद्दल काही, आणि तो उगाच इश्यू करेल पुन्हा. करशील ना फोन? हो हो, मी बघते साहेब, मी बोलते त्यांच्याशी. ओके, बरं मग तू झोप आता, मी ठेवतो फोन. साहेब, तुम्ही एकट्याने कुठे बाहेर जात नाही आहात ना? बॉडीगार्ड, मी एखादी गोष्ट प्रॉमिस करतो कारण मी ते प्रॉमिस पाळतो. जर मला कुठे बाहेर जायचं असतं एकट्याला तर मी तुला प्रॉमिस केलंच नसतं. सो रिलॅक्स आणि आता झोप तू पण. मी पण खाऊन घेतो काहीतरी आणि झोपतो. हो साहेब, ठीक आहे. ही गोष्ट कधीच कशी लक्षात नाही आली माझ्या. तेजस साहेबांना त्यांच्या वडिलांची कधी आठवण नसेल का आली? त्यांना कधी त्यांच्या वडिलांबद्दल प्रश्न नसतील का पडले? आणि जर प्रश्न पडले असतील तर त्यांच्याकडे उत्तर सुद्धा असतीलच. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.